că să-i jeb că să-i ata sanga. Tu mi mute, tu mi jama că dau aici. Ani hai jama că țala aici, asta jăgă. Până eu rând e clar că ne-a stăuit. O, tu mi schere! Larke băi, ni de păișe. O, tu mi schere, bădzan! La ca ni găs cai mai mult. Larke băi, ni de păișe, băi. Duzara bazar ne-ai cai ne-ai Ecun de 1000 vatet, ecun pentru tel pura 160 la 150 la cartet. Mă cutun ne cutun din ce sa. Rohit Pawar ne 5 ani ma de cahi kele nahi. Nusti banu. Ha? Dil se dada, fir se dada. Da lau lehi. Rohit dada, jindabad. Ha? Rohit dada, jindabad. Tu tari dada, tu tari. A tu ze cutun ma de nai re bala. Na ta vei vei lehi o jnan le tiani. Eu de kiti o jnan le tari te za cahi upe banu nai. Ei ba, hi bag baga, hai ca bag baga. Ani hi pun bag baga. Ea duni bag eurun tu mi lakshat gaya. Kitlo vatavaran kiti chaloy itlo vatavaran kiti garmi jay ladki bainte le bokandi basli ladki bain ka bokandi basli aav pan ata evda sagala khata ladki baini navra swartena ata ladki bainta ata karan ka gele 5 varshat evdi kam ani vikas zalela ahe te sagala magcha 20 varshat jevda zala nahi tevde ya 5 varshat vikas zala ahe satta nastana evda aav 600 rupaye te tela dabyat vadle an kay dite 1000 rupaye dile mahinyala mang kay karay sangan tumhi aav sharkaryacha nuksan kiti gelo baga janna te modile vichara ekda shetmala la bav dya mano ekda tumhi ladki bain kay ala maharashtrat asa mhanle jata ki topi wale yet na te pawar sahebancha maga astat rashin madhe matra hi ji gag ahe na मला वेगळी वाटली रामशिंदेचे हवा आहे की राव पण नाही नाही काय नाही असली हवा असली तरी रोहित द्वार आहे किती केलं तरी हां दोन्ही आमदारांनी निधी सारखा दिलाय हां आमच्या परेडवाडीत मी दोन्ही आमदारांनी सेम निधी दिलाय फाईट फाईट बर पण इथं एक राजेंद्र भाई देशमुखांना मानणारा मोठा गट आहे त्यांची भूमिका निर्णायक ठरत बर 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 मला विचारण्यापेक्षा मी तुम्हाला विचारतो तुम्ही सारखं फिरतात ना तुमचं मत सांगा ना कोणा बहुमत जास्त आहे माझं मत आहे बर तुमची कर्ज माफी झाली का त्यावेळी झाली ना 2 लाखाची माफी झाली बर माझी अब्दा चालू आहे बरं घाई आता मी इथनं निघतो तुमचं मत सांगा मित्रांनो जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्याला माहित आहे दसरा म्हणलं की एक नवीन सुरुवात नवीन संकल्प आणि शुभ मुहूर्त असा एक सगळा मेळ म्हणजे दसरा आहे आणि याच शुभ मुहूर्तावर आम्ही एक नवीन संकल्प केलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं आणि जे काही विधानसभेची रणधुमाळी आहे ती रणधुमाळी जी जनमानसात काय भावना आहेत जनतेचा काय कौल आहे कुणाची जास्त हवा आहे हे पाहण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरण्याचा संकल्प केलाय राशीन देवीच्या या यमाई माता आहे या यमाई माताचं दर्शन करून याच राशींपासून आम्ही आता सुरुवात करतोय जनतेच्या मनात काय चालू आहे हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही फिरणार आहोत आणि या महाराष्ट्रभर कोणाची हवा आहे हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सुरुवात करूया राशींमधून थेट जाऊ राशींच्या बाजारपेठेत आणि लोकांचा कौल विचारात घेऊ चला राशीने शहर आहे ना कर्जत जामखेड विधानसभेच्या अंतर्गत येते आणि आपल्याला माहिती आहे कर्जत जामखेड म्हणलं तर या विधानसभेला किंवा या कर्जत जामखेड तालुक्याला 2 आमदार आहेत एक तर भाजपकडून आहेत विधान परिषदेवर राम शिंदे तर दुसऱ्या बाजूला आहेत रोहित पवार जे विधानसभेचे आमदार आहेत बाबा एक मिनिट थांबा की आपण लोकांचा डायरेक्ट आता कौल चालू करू गर्दी या बाजूला बाबा गाव कुठलं आहे करपडे ह्या तालुक्यातलं काय आता विधानसभेत कोणाची आवाज जास्त वाटते काय सांगताय ते आपल्याला आता पोट लोक कमळाला साथ देतील का तुतारीला काय तुतारीकडे जातील का काय बर बाबा गाव कुठलं हो गाव कुठलं गाव कुठलं सोनारवाडी सोनारवाडी कुठला तालुका आहे नगर बर कोणाची आवाज जास्त वाटते इकडे तुतारी का कमळ हो का कसे जग कसे आता सांगा तुम्ही मोठे तुमच्या मागे धावायचं आणि ह्याच्या मागे चालायचं असं जग आहे बर बर मग आता काय लोकांच्या मनात काय चालू आहे मला साथ देतील काय वाटतं तुम्हाला माझा अंदाज तरीला देतील का कमळाला देतील कमळाला देतील कमळाला देतील बर कमळाला आता राम शिंदे येतात आहे का हवा कमळाची तशी आहे पण मुद्या काय करते ते आज सांगते बर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं आम्हाला आता बाबा बोलते ना तेच आमचं होय का बर काय कुठलं गाव गाव कुठलं राशीन राशीन आता कुणाची हवा इकडं आता विधानसभा आली की राम शिंदे बर काय काय नेमकं राम शिंदेकडून तुम्हाला अपेक्षा आहे रोहित पवारने 5 वर्षामध्ये काही केलं नाही नुसती बनवा बनवी नुसतं बॅनर कंपस वाट लहान मुलांना फक्त खुश करणे लहान मुलांना खुश करून जनतेचा विकास होणार आहे का नाही
आणि किती दिवस किती वर्ष त्याला आमदार करायचा? 5 वर्ष होऊन गेले, 10 वर्ष होतील, 50 वर्ष तेच आमदार राहिल्यावर बाकीच्या काय करायचं? म्हणून राम शिंदेने यावेळेस तुमचं सहानुभूती आहे यात कौल तुमचा राम शिंदे तुमचं कुठलं गाव? राशीन देशमुखवाडी. बरं, काय आता मनात चालू आहे? प्रश्न तर तुम्हाला माहिती आहे. हो, काय मनात चालू? म्हणजे नेमका प्रश्न टाका तुम्ही मला. बरं, हवा कोणाची? तुतारीची का कमळाची? आम्हाला असं वाटतं की तुतारीला मतदान करावं. बरं, का तुतारीला? नाहीये, हे सरकार बरोबर नाहीये आमच्या हिशोबाने. हा बरं, म्हणजे भाजपच्या कार्यपद्धतीवर तुम्हाला म्हणजे खुश नाही तुम्ही? अजिबात नाही, शेतकऱ्याच्या हिशोबाने अजिबात वाईट परिस्थिती शेतकऱ्याची. बरं, दुधाला बाजार नाही, काय नाही, काय नाही, 1-1.5 हजार वाटतेत, 1 पर्यंत तेलपुडा 160 ला 150 ला करतात, म्हणजे कुठून ना कुठून त्यांचं चालू आहे. बरं, ह्यावेळेस कुणाला करायचं? ह्यावेळेस तुतारीला करायचं. तुतारीची हवा आहे म्हणते ती? हा बरोबर आहे, तुतारीची हवा आहे. बरं, कोण आता कोण आहे? रोहित दादाला साथ देतील लोक? हा, रोहित दादाच. का रोहित दादाला साथ का देतील लोक? त्याचं लहान मुलांना सहकार्य चांगलं असतं, चांगल्या लोकांना सगळं. बरं बरं, आणि भाजप सारखा नालायक पक्ष नाही भारतात कुठं, इतकं आमदार पक्ष. हा, लोकांना लुटायचं काम करते ती भाजपवाली. भाजपाला ह्यावेळेस जरा वातावरण कमीच वाटतं का महाराष्ट्रात? हा बरोबर आहे, कमीच आहे. बाबा गाव कुठलं? खरपडी. खरपडी. काय कोणाची हवा जास्त आता? काय कमळ का तुतारी? काय वाटतंय? तुतारीच वाटते बा. तुतारी. तुतारी. बरं, ह्यावेळेस काय होईल? काय तुतारीच होईल वाटते. काय होईल? होईल का? काय तुमच्या तर इथं कहो काय दिलसे दादा फिरसे काय दिलसे दादा फिरसे दादा लावलंय? रोहित दादा जिंदाबाद. रोहित दादा जिंदाबाद. कुणाची हवा इकडे? काय वाटत? रोहित दादा. अरे तुम्ही दादा लावलंय म्हणजे दादाच म्हणजे दादा. दादा पदाधिकारी आहे काय कुठलं? नाही ना, आम्ही शेतकरी राहू. शेतकरी बघितलं नव्हतं. बरं, कसे हवा कसे दादा? एक नंबर हवा दादा. एक नंबर. होईल का काम? होईल 100%. 100% काम. या इकडे इकडे. काय इथलंच का तुम्ही? इथलंच का? काय वाटतं आता कमळाला लोक साथ देतील का तुतारीला? तुतारीला. का बरं तुतारीला? कामं चांगली आहेत, माणसं चांगली आहेत, सगळ्या सगळ्यासाठी गोड आहेत, इकडे नाहीत असं. बरं, आता इकडं रोहित दादांचं कसं आहे? चांगलं आहे वातावरण. चांगलं आहे वातावरण. राम शिंदे टक्कर जोरात होईल का वन साईड होईल? काय होईल? तर वन साईडच. वन साईड. हा, तुतारी वन साईड लागेल. चला, तुतारी वन साईड लागेल. मावशी काय आता कसं लाडक्या बहिणीचं पैसे मिळेल का नाही सांगा? चला, आम्हाला नाही मिळत. नाही मिळलं? बरं, लाडक्या बहिणीचं पैसे मिळलं, साथ कोणाला द्यायची सांगा? तुतारेला द्यायची का कमळाला द्यायची? तुतारे. तुतारे. आता एवढं पैसे देतील किती लाडकी बहीण ही आहे की तुमची? काय तरी तुतारीला करायचं? लाडक्या बहिणीचं पैसे घेऊन तुतारीला मतदान करायचं मध्ये. गाव कुठलं? सोनरवाडी. सोनरवाडी. बरं, काय आता कुणाची हवाय? कुणाची हवाय, कमळाची का तुतारीची? नाही कळलं. बरं, असं चालं. कुठलं गाव? गाव कुठलं? सर, मी अकोला. अकोला. तालुका? तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा आहे. अरे बुलढाणा. बरं, असू द्या. तुमच्या बाजूला कोणाची हवा, तुतारी का कमळ? आमच्या इकडं कमळ. कमळ. बर, तिकडं कोण आहे? प्रतापराव जाधव खासदार आहेत आणि आमदार आकाश फुलकर. बर बर, चला, आम्ही ह्या विधानसभेची चर्चा करतोय. असू द्या, चला, तुम्ही बरोबरच आहे. असू द्या, ह्या बाजूला येऊ आपण. विचारा. बर बर बर, त्यांना पण विचारतो. ह्यांना पण विचारा म्हणतात ते. त्या मावशी म्हणतात. असू द्या, असू द्या, असू द्या. चला, गाव कुठलं तुमचं? राशन. बर, काय कमळाची हवा आहे म्हणते तिकडे जास्त? कमळ नसते येत इकडे. तुतारी येत असते. तुतारी. तुझं कुठं मतदान आहे रे बाळा? तुतारी येत असती. तुम्ही म्हणता ना लाडक्या बहिणीचं, तर लाडक्या बहिणीला कळा ना की किती योजना आणल्या. लाडक्या बहिणीला कळणार नाही का ती इकडे लाडक्या बहिणीला वाटले पण जर त्याला डबा 1500 केला असता तरी त्यांना बरं वाटलं. दिलेले पैसे विसरून जाते ते, पण तेल घेतलेलं, गॅस घेतलेला, त्याच्या मागे पैसे जे वाढलेत हे तिच्या सरकारने वाढलेत महागाने. त्याच्यामुळे इकडे राम शिंदे नाही कोण. 1-1 तुतारी. तुतारी. पवार साहेबांचं आहे का वजन इकडे? हा, मग काय सांगता का? मग काय वजन? आता वेगवेगळ्या लई योजना आणल्यात यांनी. येऊ द्या, किती योजना आल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. काय सांगतो? हा, मग लोक योजनेकडे काही उपयोग होणार नाही असं म्हणतात. ओ, गाव कुठलं? गाव कुठलं? काय आता आले की इलेक्शन आले की? रोहित पवार. रोहित पवार. काय सांगतोय? हा, आपण आता लाडकी बहीण ही किती योजना आणली येऊन द्या की राव. आले मी मागा नाही झाले काय? बर, हाताने घ्यायचं नाही, हाताने द्यायचं असं आहे. काय सांगतोय? मग काय काय रोहित दादा कडून काय अपेक्षा आहे? आणखी काय कामाची अपेक्षा आहे? पाहण्याची दुसरी काय? तो दुसरी. बर,
दुसरी काय अपेक्षा नाही, अपेक्षा पूर्ण करतील वाटतंय. हा करतील ना, बघा चान्स देऊन एकदा. बर बर चला असू द्या. धन्यवाद धन्यवाद. चला कुठली जनता एक्सप्रेस आज बातमी सबस्क्राईब करायचं, अजिबात चुकायचं नाही. चला गाव कुठलं? बनारस. हा बनारस. बनारस आहे क्या? ठीक आहे ठीक आहे, इधर काम धंदे के लिए आहे. ओके ओके चलो या इकडं. बाबा नमस्ते नमस्ते नमस्ते. काय म्हणतात इकडं कमळाची लय हवाय, काय चालू आहे राजकारणातलं आपलं सांगताय काय आहे का? कुणाचं पार सांगताच यायचं नाही आपल्याला. तरी का तू तरी का तू तरी सांगताच येत नाही काय. तुम्हाला काय वाटतं? नाही मी पुण्याला असतो सर. पुण्याला असतो. बरं असं दे येत येत हे लॉन्ड्री आहे तर बघा. गावातले लोक इथे येतात कपडेला, भट्टीवाले लोक येतात, पुढारी भरपूर येत असतील ड्रायक्लिंग केले. काय दोन मिनटं बोलता का आमच्या बरोबर? काय लोकांची चर्चा काय चालू आहे? तुमच्या मनातलं सांगू नका तुम्ही धंदेवाई काय, पण लोकांची चर्चा काय चालू आहे? कोणाला साथ देतील लोक असं वाटतंय? एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारी. काय तसं सांगू शकत नाही, पण जास्त एक तुतारीचीच. तुतारी. बर लोक रोहितदाराला साथ देतील असं वाटतंय? देतील ना. देतील. काय वाटतंय बाबा तुमचं गाव कुठलं? बॅगा ही बॅग बघा, ह्या बॅग बघा आणि ही पण बॅग बघा. त्या दोन्ही बॅगेवरून तुम्ही लक्षात घ्या इथलं वातावरण किती चालू आहे, इथलं वातावरण किती गरमीच आहे. सगळ्या बाजूनी प्रचार चालू आहे असं द्या. तुम्हाला काय वाटतं कमळ का तुतारी कुणाला साथ देतील लोक? रोहित पवार. या इथं कॅमेरा आहे बघा, इथं कोणाला साथ देतील? रोहित पवार. रोहित पवार का? रोहित पवारला साथ देतील लोक काय? काय चाललंय? चाललंय असं द्या. तुमचं गाव कुठलं? राशींचं. काय कोणाला साथ देतील लोक काय सांगता येत नाही? अंदाज अंदाज या वर्षी भाजप जिंकणार. भाजप येईल का? अरे वा वा. काय लाडक्या बहिणीचं हे पैसे आले खुश आहेत का लोक? हा बरेच खुश आहेत. बर बर तुमचं गाव कुठलं? राशीन. बर या इथं इथं या इथं इथं या थोडस उजेड आहे इकडं. काय वाटतं लोक कुणाला साथ देतील? हे कमळ आहे एका बाजूला, एका बाजूला तुतार आहे, कुणाला साथ देतील? कमळाला साथ देतील. बर कमळाला का? कमळाला साथ देतील लोक? हाय चांगलं राम शिंदे साहेबांनी पण काम केलेलं आहे. बर त्याच्यामुळं त्यामुळे कमळ सर. चला आता म्हणजे ह्या वेळेस विधान सभेवर पाठवायचंय मग नाही? चला असू द्या या इकडं. काय आम्हाला पण ह्या भागातली जास्त माहिती नाही बरं का, पण आम्ही पेठेत शिरलोय. पेठेत शिरलो असं लोकांना विचारणार. बाबा गाव कुठलं? गाव कुठलं? अव गाव सांगा. तालुका कुठला आहे? कर्जत. कर्जत. कुणाच्या हवा आता कमळ का तुतारी? काय वाटतं तुतारी काय कस काय तुतारी? अवी एवढ्या योजना दिल्या की लाडकी बहीण दिली सगळं दिलं. लाडकी बहीण लाडकी बहीण तर बोकांडी बसली. लाडकी बहीण काय? बोकांडी बसली. अहो पण आता एवढं सगळ्याला लाडक्या बहिणी नवरस वाटते ना, आता लाडकी बहीण चवतांना कळेल. अहो पण आता एवढं 300-350 योजना आणल्या भारतीय जनता पार्टीने, लोक तुतारीला का म्हणते ती साथ द्यायचं? तीच बरी तुतारीच बरी. तुतारी बरी आहे का? पवार साहेबांचं वजन आहे का? आहे आहे. आहे का मावशी लाडक्या बहिणीचं पैसे मिळेल का? लाडक्या बहिणी कोणाला साथ द्यायची? कमळ का तुतारी? कमळ. हा लाडक्या बहिणीमुळे द्यायचं का? असू द्या. ओ बाबा गाव कुठलं? देशमुखवाडी. देशमुखवाडी. हो बाई इकडे कॅमेरा. एकच मिनिटं बोला गेलो आम्ही, लई लांब ना आलो तुमच्या बरोबर बोलाय. काय बोलायचं आता लोक? काय तालुक्यात तुमच्या ह्या भागात काय चर्चा चालू आहे? एका बाजूला चित्राबाकडे असतो. असू द्या की आपली चित्राबा पहिल्यांदा सांभाळायची बरोबर आहे. आता इकडे कमळाची हवा जास्त आहे का तुतारीची? काय दोन्ही बी सारखं दिसतंय हो. सारखंच आहे. बर असं काय इकडं ए आहेत का? काय म्हणता? काय नाही काय आलोय राशींमध्ये तुमच्या. कोणाची हवा आहे जास्त? रोहित दादा तुतारी. काय सांगता हो रोहित दादा? पण इकडं आता लाडकी बहिणी योजना ही सगळं दिलंय. लाडकी बहिणी एवढं चांगली. 18% जीएसटीच आहे ना. बर 18,000 तर त्यातच घेते. आणखी कशात? लाडक्या बहिणीचं कुठं भेटलं कोणाला काय? बर ओ दोन मिनिटं थांबा की, दोन मिनिटं थांबा. मग काय लोक काय करते साथ कोणाला देते? रोहित दादा तुतारीला. तुमचं कुठलं गाव? तुतारी भाऊ इथलंच आहे. काय सांगतो गाव कुठलं तर तुतारी? आता हे कसलं गाव निघलंय? गाव कुठलं तुतारी? असं त्या चला. काय लोकांच्या मनात गाव पदाधिकारी? बरोबर असं तुमचं काय? काय वाटतं? रोहित दादा शंभर. बर काय बरं रोहित दादा? कारण का गेल्या 5 वर्षात एवढी कामं आणि विकास झालेला आहे, ते सगळा मागच्या 20 वर्षात जेवढा झाला नाही तेवढ्या या 5 वर्षात विकास झालाय. सत्ता नसताना जेवढा निधी आलाय, तर पहिले 10 मतदारसंघ 288 मधले जर पाहिले तर सगळ्यात जास्त निधी आपल्या मतदारसंघात आलेला आहे. आणि शैक्षणिक म्हणा, क्रीडा म्हणा, बाकी सगळ्या दृष्टीने
चांगलं झालेलं आहे म्हणजे काम. आणि बाकीच्या दृष्टीने बघायला गेलं तर दादांचं काम हे चांगलंच आहे. आता काय नवीन ते स्टेडियम बिडियम काढलं युवकांची साथ आता मिळेल असं वाटतं. आता काय स्टेडियमचा तर जोरात कार्यक्रम झालाय. स्टेडियमचा जोरात कार्यक्रम झालाय पण आता त्याला त्याला राजकीय कुठलंही काम दादांनी म्हणजे राजकीय इव्हेंट केला नव्हता. तो एक लोकांसाठी चांगला एक व्यासपीठ व्हावं म्हणून ग्रामीण भागात लोकांना क्रिकेट किंवा गरीब मुलांना सगळ्यांना भेटावं त्यासाठी केलं होतं. आणि असंच आता ते सेम जसं राशींमध्ये केलंय तसंच कर्ज जामखेड दोन्हीकडे करणार आहेत. परत भविष्यातल्या लोकांचं आता शिक्षण दादांनी सगळ्या विद्यार्थ्यांना जे 3 किलोमीटरपेक्षा लांब आहेत त्यांना सायकल वाटप केली. परत शालेय सगळ्या शैक्षणिक ज्या वस्तू लागतात त्याच्या बाबतीत. परत विद्यार्थ्यांच्या कुठलं कोविड काळातलं काम असेल बाकी कोविड काळातलं दादांचं काम पाहिलं तर पूर्ण मतदारसंघासोबत पूर्ण महाराष्ट्रात दादांनी काम केलं. म्हणजे एकंदरीत देवा एकंदरीत दादांचं कौल तुमच्या दृष्टीने भरपूर आहे. मागच्या वेळेस दादा 43 हजारांनी आले होते यावेळेस 1 लाखांनी निवडून येणार. काय सांगता 1 लाखांनी रोहित दादा येत आहे म्हणते काय वाटतं ते म्हणते रोहित दादा कसं काय 1 लाख महिले मतदान झालं तुम्ही केलं का आम्ही अहो पण एवढं 1 लाखांनी असते तुम्हीच केलं लाडक्या बहिणीचं पैसे तुम्हीच केलं मतदान लाखांनी काय काय म्हणतो लाडक्या बहिणीचं पैसे बाहेर येते की आता कुठे गेलं आता प्रत्येकाला देतो प्रत्येक माणसाला कुठे काय वाटत अहो 600 रुपये तर त्याला डब्यातच वाढलं आणि काय दिले 1000 रुपये दिलं महिन्याला मग काय करायचं सांगा ना तुम्ही. महागाई किती वाढती महागाई वाढली मग आता गॅस कुठं होता 400 रुपयाचा गॅस पर 1200 घ्यायचा आणि 3 फुकट दिले काय कशाचं फुकट आणि कुठलं काय कुठं फुकट आहे. आता एकंदरीत महाराष्ट्रात कुणाची हवा जास्त अहो हेच येणार महाविकास आघाडी येणार आता सत्य महाविकास आघाडी येणार म्हणते येणार ना मग अहो पण आता एवढं किती तुम्हाला योजना 350 योजना येतील या महिन्यात दिल्यात ना असं काय दिलं पण सगळं माग केलं ना गॅस वाढवला तांदूळ बंद केलं येणार येणार अपघात चालत येणार दादा येणार रोहित दादा येणार बर हा ह्याच्या पुढे काय म्हणून जर बरं असू द्या असं चला आपण विचारू आपण सगळ्यांना विचारू या थोडस आलो 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 बोला काय वाटत आता एका बाजूला कमळ आहे एका बाजूला तुतार आहे काय तुमच्या भागात चालू आहे. आमच्या भागात होत रे रोहित दादा पवार पण आता कमळांनी एवढं दिलं गिरा दिले शेतकऱ्यांचं नुकसान किती गेलं बघा ज्यांना ते मोदीला विचारा एकदा शेतमाला भाव द्या म्हणून एकदा तुम्ही लाडकी बहीण काय झाला कशाला लाडकी बहीण नेमकी कशासाठी आणली त्यांनी आणली कशासाठी मला महिलांना त्यांचा एक प्रश्न आहे तुम्हाला त्यांनी लाडकी बहीण आणली कशासाठी खास मतासाठी आणली का लाडकी बहीण आजच आठवली का तुम्हाला महिलांचं सक्षमीकरण वाटतं का बरं आज भाव वाढ झाली आज किराणा मालाची भाव वाढली तेल डबा दिला होता 1700 रुपये आता किती झाला 2200 रुपये मग लाडक्या बहिणीची 15 तुम्ही देणार कुठे असे असे काढून घेता का माघारी तुम्ही बरं ह्यांच्या मताशी सहमत आहे का तुम्ही सहमत सहमत काय म्हणजे वाढ झाली ही तर निश्चित आहे निश्चित आहे मग लोक कोणाला साथ देतील लोक तो तारीला लाडक्या बहिणीची योजना आणि इतर सगळ्या योजनाला तरी लोक साथ देणार नाहीत असं वाटतंय. हा 100% काय सांगतो 100% कर्ज बरं हे तुमच्या तालुक्यात कोणाची हवा चला रोहित दादा पवार बरं रोहित दादा पवार रोहित दादा हा बोला 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 त्यांचं काय संपलं यांचं विचारवाणी त्याच्या खिशातून पैसे टाकून खर्च करणारे माणूस म्हणजे रोहित दादा पवार बरं. आणि इथून पाठीमागचे जे मंत्री कोणी होते काय त्यांनी सरकारी योजना सुद्धा राशन पर्यंत आणलेलं नाही बर हो चला असू द्या मोठं फॅन दिसत रोहित दादा असू द्या काय गाव कुठलं गाव गाव कुठलं हॅलो गाव गाव सांग गाव सांग राशीन राशीन काय कोणाची आवडती जास्त रोहित पवार तुतार तुतारी का कमळ तुतारी तुतारी का बरं तुतारी कसं लाडकी बहिणी योजना ही किती योजना आणल्या सरकारने आणलेत की आता पण रोहित पवारचं जास्त इकडं रोहित पवार जास्त ते रोहित पवार म्हणतात जास्त एवढं लाडकी बहिणीची योजना ही सगळी आणून सुद्धा हा आहे ना बरोबर आहे रोहित दादाच येणार आहे परत बर हवं इकडे सगळीकड बर रोहित पवारच बर स्टेडियम बिडियम बांधले म्हणून युवक कन्वर्ट होतील असं वाटतंय 100% होणार ना 100% रोहित दादाचे इकडे सगळे बिग फॅन आहेत बर होणार 100% रोहित दादाच येणार रोहित दादा जरा जास्त हवा वाटतील हे बाबा बघा सगळ्यात जास्त फॅन रोहित दादा दिसतात बघा हे बघा इकडं ह्यांना दाखवा बाबा तुमचं नाव सांगा एकदा कळू द्या माझ्या जिंगरस आहे नगर झोपडपट्टी बर चला हे बघा किती वय वय किती तुमच्याकडे असेल वय आता टिपलेलं वय वय तुमचं टिपलेलं असेल ना चला असं वय झालेलं आहे त्यांना असं चला बाबा गाव कुठलं हो बाबा गाव कुठलं गाव गाव तर सांगा गिराव लई लांब ना आलोय तुमच्यासाठी आम्ही गाव तर मी काय म्हणतोय गाव तर गाव घेतलाच आहे
इलेक्शन आलं कमळाची हवा का तुतारीची हवा काय कोणाची जास्त हवा वाटते नाही सांगते तर आम्हाला नका देत असे नको आपल्याला येईन तर मत कोणाला तरी द्यायचं कोणी कोणाला देत नाही येत आपल्या बरं बरं असं द्या काय नको आपल्याला असं द्या तुमचे गरीब आमची तुतारी तुतारी तुमची ना लाडकी बहीण आणि हिंदी सगळं आलं गिर सगळं निम तिकडे देते निम्मा आम्ही देऊ बर ते त्याच्या मनाने करतात महिलांची मतदान तिकडे जास्त होईल असं वाटतं महिलांची जास्त होईल तिकडे होईल का पुरुषांची इकडे होते रोहित पवाराकडे बर इकडे आता तालुक्यात काय वातावरण तालुका जास्त तुतारी चालेल तुतारी चालेल या इकडून पुढे येते हे ओ तुमचं कुठलं गाव गाव कुठलं राशीन राशीन राशीनच आहे गाव आता काय तालुक्यात वातावरण कोणाचं तुम्हाला फिक्स फिक्स रोहित दादा का बरं रोहित दादाला काय एवढा कौल जास्त या बाबा इथे कौलच आहे कुणी कुणी त्यांनी रोहित पवारांनी मग रोहित पवारांनी पैसे नाही दिले मग मतदान कोणाला करायचं जाऊ दे काय म्हणत होता रोहित दादाला रोहित दादा फिक्स दा राम शिंदेची हवा आहे की राव पण नाही नाही काय नाही असली हवा असली तरी रोहित दादा द्वार आहे किती गेलं तरी चला असं हवा जरी कोणाची असली तरी रोहित दादा येतील असं म्हणत कुठलं गाव कुठलं तुमचं तालुका कर्जत कर्जत काय वाटतंय कोणाची हवा जास्त एका बाजूला कमळ आहे एका बाजूला तुतारी आहे तुतारी तुतारी काय बरं रोहित पवार काय मला करतोय खतरनाक बारी काम करतोय म्हणून म्हणून तुतारीची हवा पण राम शिंदे पण आता विधान परिषदेकडे आमदार आहेत तुमचं नशीब बघा तुमच्या तालुक्याला दोन दोन आमदार आहेत दोन दोन आमदार आहेत पण राम शिंदे गावाकडे आमच्या लक्ष देत नाही जास्त का बरं कुठं असतील ते येतच नाही आमच्या गावाकडे जास्त रोहित पवार सारखं दौरे वाचतात ना बर हा आता एवढी लाडकी बहीण ही नाली की सगळं नाही महिलांचं मतदान तर पडणारच आहे त्यांना पडेल हा काय सांगतात खरंच बर बर ते ना 1500 रुपये देतात म्हणजे काहीतरी आहे ना त्यांच्याकडे काय वाटतं तुतारी का कमळ कोणाची हवा जास्त वाटत दोन्हीची टफ फाईट होईल टफ फाईट होईल हा टफ फाईट बरं का बरं टफ फाईट होण्याचं कारण काय कारण म्हणजे दोन्हींनी कामं चांगलीच केल्या तिथं असं काय कोणाचं ह्या आमदाराने त्या आमदाराने दोन्ही आमदारांनी निधी सारखा दिलाय हा आमच्या परेटवाडीत मी दोन्ही आमदारांनी सेम निधी दिलाय बर बर आता महाराष्ट्रात कोणाची हवा वाटते जास्त महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात तुतारीची हवा वाटते तुतारी कोणाचं सरकार पवार साहेबांचं पवार साहेबांचं ओ पवार साहेबांचं सरकार येईल म्हणते ती काहीतरी सांगा की होय गाव तरी सांगा की गाव तरी सांगा गाव गाव तर सांगा असू द्या असू द्या ओ कशीत फुलं फुलं कशीत अहो किती माग देत आहे राव 150 म्हणजे लय माग झालं होय या इकडे या इकडे इकडे 150 रुपये लय माग 150 रुपये घेऊन हा आता ही तालुक्यात काय चर्चा आहे मग आता तुमची कमळ आहे एका बाजूला तुतारी तुतारी रोहित दादा काय बरं तुतारी रोहित दादाचं काम चांगलं आहे बर काय काय कामं केली रोहित दादाची सगळे शासकीय काम सगळे सगळे कामं चांगले बर बर दादांची कामं सगळे चांगले मग हवा आहे म्हणायची इकडे हवा आहे रोहित दादांची 100% लाखांनी येते ती काय सांगताय लाखा यंदा लाखांनी येते महाराष्ट्रात कोणाची जास्त आवडते तुतारीची तुतारी आपली शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवारांकडे लोकांचा ओढ जास्त असं वाटतंय हो आहे ना आहे ना चला आपण आहे ना राशीन मध्ये सध्या आहोत आणि आपण पाहतोय ओ घेतली का फुलं घेतली का हा गाव कुठलं खेड हा खेड खेड कुणाची आवडती जास्त तुतारी का कमळ काय वाटतंय आता कमळ 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 बघा कमळ कमळ का बरं कमळ काम करते आता चांगले रस्त्याचे रहदारी चांगले होते बर लाईटची कामं करते ह्यावेळेस विधानसभेला काय होईल विधानसभेला काय होईल म्हणजे विधानसभेला काय होईल काय होईल म्हणजे कोण निवडून येईल राम शिंदे येणार राम शिंदे येणार बर चला राम शिंदे येणार होते काय तुमचं कुठलं काम परटवाडी काय कोणाची हवा जास्त वाटते तुम्हाला रोहित दादाची बर का रोहित दादाजी रोहित दादा काम करतात माणसात येतात त्याच्यामुळं बर अजून चला पुढं थोडंसं आणखी जाऊ ओ बाबा तुमचं गाव कुठलं हा तरबडी बाडा बर बर या इकडे कॅमेरा कॅमेरा हीच तालुका आहे ना कुणाची हवा जास्त आहे बाबा तुमच्या भागात कमळ का तुतारी कमळ कमळ बर असू द्या का का बरं कमळ का म्हणून काय सध्या कामं चांगली केलेली आहेत बर हा रोडची कामं झालेत हायवे झाले पुण्यामध्ये चांगले चांगले ब्रिज बांधलेत मेट्रो चालू आली बऱ्याचशा लोकांच्या सोय झालेली त्यामुळे ते तुम्हाला वाटतंय कमळ विधानसभेवर जायला आता यावेळेस जायला पाहिजे जायला पाहिजे नाही जाईल का जाणार ना बरं असं चला या इकडे या इकडे बोला की
काय चर्चा चालू आहे? लय गहन चर्चा चालू दिसते तुमची. चर्चा अशी चालू आहे, येऊ द्या त्यांना. बर आले की काय? चर्चा अशी चालू आहे, दोन्ही आमदारांची फाईट टफ होईल. बर पण इथं एक राजेंद्र भाई देशमुखांना मानणारा मोठा गट आहे, त्यांची भूमिका निर्णायक ठरल. बर 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 बर. ते कोण जिल्हा म्हणजे काय पद आहे त्यांचं? आता ते आता काय पद नाही, पण तालुक्यातला मोठा गट आणि हजारो कार्यकर्ते त्यांच्या बरोबर. आता कोणाकडे आहेत ते? अजून भूमिका स्पष्ट व्हायची. स्पष्ट व्हायची केलेली नाही. हो बर बर बर. सगळं काय गोष्टी बघून ती भूमिका स्पष्ट करणार आहे. बर सध्या तरी कुणाची आता थोडीफार कमी जास्त फाईट आहे, कारण राम शिंदेची बी आधीची काम आहे आणि रोहित दादाची बी चालू काम आहे. चालू काम. बर पण मधल्या माणसाचं मत निर्णायक ठरणार आहे. निर्णायक म्हणजे देशमुख साहेबांचं मत 100% त्यांचा निर्णय. काय त्यांचं नाव सांगा एकदा आमच्या? राजेंद्र भैया देशमुख. राजेंद्र भैया देशमुख. बघा एक नाव समोर येत आहे, त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आणि देशमुख घराण्यांना राजकीय वारसा फार मोठा आहे. मोठा आहे. बर बर. चला ह्या बाजूला काही ज्येष्ठ लोक आहेत. बरं झालं तुम्ही भेटताय आता सगळे. कुठलं गाव कुठलं बाबा तुमचं? राशीनच आहे. बरं आता कुणाची आवडती जास्त? हे मला विचारण्यापेक्षा मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सारखं फिरतात ना, तुमचं मत सांगा ना कोणाला मत जास्त आहे. माझं मत आहे ना, माझं एक स्पेशल एपिसोड करून सांगेल मी. आज तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची मत जाणून घ्यायला हा एपिसोड करतोय, म्हणून मी आहे ना तुम्हाला. तुमचं मत जाणून घ्यायसाठी मी तुम्हाला विचारतोय ना, सांगा ना तुम्ही. सांगा जनतेचा ओढ कुणाकडच्या बाजूने? भाजपकडे. भाजपकडे. बर का भाजप? का म्हणजे पुष्कळ काम केले विकास. विकास 10 वर्ष कामच केले जसं भाजपने. 70 वर्षात केलं नाही कुणीचे. 70 वर्षात कुणी केलं नाही, ते 10 वर्षात केले काम भाजपने. राम शिंदेच. विचारतो सगळ्यांना विचारतो. माझं उत्तर दिलं नाही. ऐका ऐका ऐका, महाराष्ट्रात आहे ना, ऐका ऐका सगळे का. महाराष्ट्रात असं म्हणलं जातं की टोपीवाले आहेत ना ते पवार साहेबांच्या मागे असतात. राशींमध्ये मात्र ही जी गॅग आहे ना मला वेगळी वाटली. बरं का, ही सर्व भाजपाची टीम आहे. माझी अपडेट चालू आहे. बरं का, इथं आता मी इथनं निघतो. तुमचं मत सांगा. माझी अपडेट चालू आहे. अपडेट चालू आहे. याला काय अर्थ आहे? ऐका, जनतेचा कौल विचारता विचारता ही लोक मला फोर्स करते. तुमचा काय कौल आहे? इथून जरा आता बाजूला जाऊ लोकांचं. आणखी तुम्हाला काय वाटतं? बोला काय. कोणाचं पारड जड? पारड म्हणजे या बीजेपी सरकारने शेतकऱ्याचं म्हणजे कांद्याची नुकसान केली. शेतकऱ्याला लाईट नाही, दिवसा लाईट नाही. 8 तासाची लाइट आहे ती रेग्युलर नाही. त्यांनी 6 तासाची लाईट द्यावा, पण कंटिन्यू द्यावा. हा एवढंच आमचं म्हणणं. या तुम्हाला काय वाटतं? तुतारीला साथ द्यायची किंवा कमळणी काय व्यवस्थित काम केलंय भाजपला साथ नाही? शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे. शेतकऱ्याकडे बघा पहिलं. शेतकऱ्याचा विचार करणारा नेता कोण आहे महाराष्ट्रात? कोण आहे? कोण असं तुम्हाला कणखर नेतृत्व वाटतं की शेतकऱ्याचं काम करेल? चला तुम्हाला सगळ्यांना एक इक्वल प्रश्न. शेतकऱ्याची ओळख झाली उलटी. रोहित पवारामुळे शेतकऱ्याची ओळख झाली. हा तो फक्त शेतकऱ्याला थांबला पाहिजे. हा तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे ना. बरोबर. काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याला सांभाळा पाहिजे सरकार. कोण आता सांभाळेल असं वाटतं? रोहित पवार. रोहित पवार. तुम्हाला काय वाटतं? तुमचं झालंय. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार. बाबा तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार. गाव कुठलं? कुंभारगाव. बर आम्ही त्या म्हाताऱ्याच्या मागचीच माणसं पक्की. बर तुमची कर्ज माफी झालती का त्यावेळेस? झालती ना, 2 लाखाची माफी झालती. बर त्यांचं जे ज्यावेळेस होते का त्यावेळेस त्यांच्या कोण 2 लाखाची माफी झालेली. आणि झाडा झुडाला सगळ्याला पाण्याची ह्याची व्यवस्था 5 वर्ष त्यांनी पुरवली. पवार साहेबाला. पवार साहेबाला सध्याची. चला असू द्या, इथं गर्दी होते. लोक भारी लोक भेटले मला तुम्ही सगळे. चला असू द्या, पुढे जातो आता. असू द्या, या इकडे. घेतो घेतो सगळ्यांच्या मुलाखती घ्यायच्या आपल्याला. या थोडस साईडला येऊ आता इकडं. काय गाव कुठलं तुमचं? गाव आम्ही सोलापूर जिल्ह्यातले. कुठला तालुका आहे? करमाळा. नारायणाबा काय त्यांचं नाव काय सांगू शकत नाही. काय तुमच्याकडची हवा सांग आता. तुमच्याकडचा प्रश्न विचारतो ना तुम्हाला. नारायणाबा आम्ही आहे. संजय मामा. इथलं इथलं इथलंय. बर आहे ना. रोहित पवार. बर असं चला. तुमचं कुठलंय? राशीन. काय वाटतं? तुतारी. बर बर आलो आलो. तुतारी. तुतारी. असू द्या. काय लोक काय वाटतात तुमच्याकडे लोक येते? कोणाची हवा जास्त वाटते? टप फाईट आहे. टप फाईट आहे. पण लीड कुणाला भेटेल? कोणाचं तरी पार्टी जड वाटत असेल की तसं आता सांगता येत नाही.
आताच्या परिस्थितीतून काय वाटतं? आताच्या परिस्थितीतून सध्या दोन्ही समानच वाटतंय, समान वाटतो, समान वाटतंय. चला असू द्या, या इकडे इकडे या, तरी शिवाय पर्यायच नाही. बरं बरं बरं, असू द्या, या इकडं. कुठलं गाव तुमचं? सगळं गाव कुठलं? इथलेच आहे. काय चालू आहे लोकांच्या? बरं, पूर्ण तुमच्याकडे चालू आहे, तुमच्या तालुक्यात. एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारी. तुतारी तुतारी का बरं? तुतारी गोरगरीब म्हणजे मदती दवाखाने. एवढं दवाखाने भाजपने एवढं लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजना काय? 300 योजना आणली. लाडकी बहीणच काय नाही, पण सगळे गोरगरीबांना मदत आहे. दवाखान्याला त्याला त्याला मदत आहे. रोहित दादाची भरपूर मदत, भरपूर मदत आहे. बर, रोहित दादाला सध्याची म्हणते. हा, तुतारीच का बरं? चांगला माणूस आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, हुशार आहे. बर, तुमचं कुठलं गाव? रोहित पवार, राशीन गाव. राशीन, तुमचं काय म्हणणं? रोहित पवार. हा, रोहित पवार. बर बर, आता कोण विचारायचं राहिले काय? तर तुमचं सांगा, तुमचं सांगा. विचारायची गरज नाही. रोहित पवार, रोहित पवार. काय सांगताय? बरं, आता आपलं किती वेळ झालाय बघ बरं त्याच्यामध्ये. हा, चला आता काय करू माहितीये का, आपण थांबूया आता. आम्ही सध्या महाराष्ट्रभर फिरायचं संकल्प करून, यमाई मातेचं दर्शन घेऊन, महाराष्ट्रभर विधानसभेचं काय रंगमळे, लोकांच्या जनसामान्य लोकांच्या मनात काय आहे ते विचारण्यासाठी इथून स्टार्ट केलता, या पवित्र भूमीतून स्टार्ट केलता. आणि या पवित्र भूमीमध्ये रोहित पवार यांची हवा जास्त वाटते, रोहित पवारांचं या ठिकाणी वजन जास्त वाटते. कुठंतरी जनतेचा कौल त्यांच्याच बाजूने आहे, तुतारीच्या बाजूने आहे, असं स्पष्ट म्हणता येईल. आता पुढचं गाव आहे कर्जत, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत जामखेड. असंच एक एक विधानसभा कव्हर करत महाराष्ट्रात संपूर्ण विधानसभा कव्हर करण्याचा आमचा संकल्प आहे. तूर्तास इथंच थांबतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस, मराठी न्यूज, राशीन.